लोक दूध धंद्याशिवाय जगू शकत नाही। साहेब 1.5 लिटरचा 80% लोक आहे, प्रत्येकाच्या घरी गाई आहेत, जगत नाही आमची लोक। आमच्या पुढच्या पिढीचं तर आता मगाशी सांगितलं, या पिढीचं वाटोळं करायला हेच लोक जबाबदार आहेत। परंतु आम्ही निवडणूक आली की लोक ही लोक ढाब्यावर नेतात, दारू पाजतात आणि तेवढ्या पुरते स्वतःची वेळ मारून येतात। 5 वर्ष शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाही। या ठिकाणी ऊर्जा मंत्री बावनकुळे आले होते, या घटनेला सुद्धा आपण सगळे लोक साक्षीदार आहात। मी ऊर्जा खात्याच्या कारभाराबद्दल थेट वळसे पाटलांसमोर त्या ठिकाणी सगळ्या समस्या त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत। त्या ठिकाणी वळसे पाटील सुद्धा काही बोलू शकले नाही आणि ऊर्जा मंत्री सुद्धा बोलू शकले। आम्हाला तर त्यांचा कार्यक्रमच साहेब उजळायचा होता, पण चलाकी केली, मला स्टेजवर बोलवलं, बाबा काय असं करू नको, मी बोलवलंय कार्यक्रमात काही व्यक्ती आणू नको असं तसं। पोलीस आम्हाला इथं शोधत होते, आम्ही पाठीमागून गेलो आणि पाठीमागून आज तिथं प्रकट झालो। पोलीस इथं पाहत बसले, आम्ही बरोबर पोलिसांना हुंगारा दिला। आम्हाला कसं आंदोलन करायचं गणिनी काव्याने साहेब तुमच्याकडून प्रेरणा घेऊन शिकलोय। आजपर्यंत गेली 9-10 वर्ष मी सातत्याने या सगळ्या गोष्टी करत आलोय, पण मी एका प्रतीक्षेमध्ये होतो की मला एका चांगल्या नेतृत्वाची गरज होती। आणि साहेब आपल्याबद्दल मी अनेक दिवसापासून ऐकून होतो आणि मला त्या दूध आंदोलनाच्या बाबतीमध्ये जसं तुम्ही सांगितलं मला कळल्यावर मी जामीन द्यायला तिथं आलो। मला कोणावरही काही संकट येऊ द्या, त्याच वेळेला तुमच्या लक्षात आलं की बाबा माझी ओळख नव्हती, यांची माझी ओळख तिथं, परदेशींची माझी ओळख तिथं झाली। ते शेजारच्या तालुक्यातले होते, मी ओळखत पण नव्हतो यांना। पण प्रामाणिकपणे ज्याच्यावर संकट येईल त्याच्या पाठीमागं उभं राहायचं, शेतकऱ्याच्या पाठीमागं उभं राहायचं, जो जो माणूस शेतकऱ्यासाठी काम करतो त्याच्या पाठीमागं उभं राहायचं। साहेब मी आज प्रभू रामचंद्राच्या साक्षीने सांगतो, हा छातीला बिल्ला तुमच्या हाताने लावलाय, मरेपर्यंत हा बिल्ला काढणार नाही। माझा शेवटचा श्वास जो असेल तो शेतकऱ्यासाठी असेल, गोरगरिबासाठी असेल। आता आदिलशाही नको आणि निजामशाही पण नको, यांच्या दारातली चाकरी करायला आता मी मोकळा नाही। गेली 27 वर्ष मी खूप यांच्यासाठी खपलोय,